वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, ए वतन मेरे। जिनको देखे दुनिया सारी औरंगजेब रडला होता, कारण तलवार हाथात घेऊन माता शिवा त्याच्याशी लढला होता, कारण तलवार हातात घेऊन माझा शिवा त्याच्याशी लढला होता। तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांना व शिवाच्या वीर जनतेला सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते। ज्या महापुरुषाने वयाच्या 12व्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या महापुरुषाची आई, तर ज्या महामानवाने बिकट प्रसंगाचा सामना करून अवघ स्वराज्य उभारलं व तुम्हाला एक जगण्याचा नवा मार्ग दाखवला त्या महापुरुषाची आई बोलते। बोललेही नसते पण माझ्या शुभांनी दाखवलेल्या मार्गावर तुम्ही चालला नाहीत म्हणून थोडेसे बोलावे वाटते। अरे जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता तेव्हा संत तुकाराम महाराजांनी कर्जाच्या सर्व वह्या नदीत टाकून दिल्या आणि आज याच महाराष्ट्रात त्याच कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करतात। अरे माझ्या शिवाच्या स्वराज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नसूनही 100% संरक्षण होत आणि आज आरक्षण असूनही संरक्षण मात्र राहिलं नाही। माझ्या शिवाच्या फोटोचा वापर मात्र सर्वच करतात, माझ्या शिवाच्या फोटोचा वापर मात्र सर्वच करतात, पण माझ्या शिवाच्या विचारांचा वापर कोणीच करत नाही, पण माझ्या शिवाच्या विचारांचा वापर कोणीच करत नाही। जाणता राजा म्हणून तुम्ही डोक्यावर घेतलंय, जाणता राजा म्हणून तुम्ही डोक्यावर घेतलंय, पण डोक्यात मात्र घ्यायला विसरूनच गेलात। एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या या भारतात आज शेतकऱ्यांच्या सरणाचा धूर निघतोय, तरी पण तुम्ही त्या एकट्याला साडी ढकलून म्हणता की धरती की तरह तू दुख सहले सूरज की तरह तू ढलता जा, धरती की तरह तू दुख सहले सूरज की तरह तू ढलता जा, इस देश को बचाने के लिए चुपचाप आग में जलता जा, चुपचाप आग में जलता जा। अरे इथे माणूस कीच नाहीशी झाली तीच माणूस की सतत तुमच्यात राहण्यासाठी मला एवढेच म्हणायचे वाटते की हवे झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ हवं, हवे झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ हवं, दरी तुडी मारायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, पाण्यात पोहायचे असेल तर माशांसारखी कला हवी, जर तुम्हाला या भारत देशाला स्वराज्याकडून सुराज्याकडे न्यायचे असेल तर माझ्या शुभासारखं काळी हवं, तर माझ्या शुभासारखं काळी हवं। एवढे भर मी माझे भाषण संपवते। जय हिंद, धन्यवाद। एक जोरदार काळा वाजा।